नमस्कार मित्रांनो आज आपण बीड जिल्ह्याची पोलीस भरतीची प्रश्नपत्रिका पाहत आहोत तर दोन हजार सतरामध्ये जी बीड जिल्ह्यामध्ये पोलीस भरती झाली त्या परीक्षेची प्रश्नपत्रिकेतील गणिताची काही प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत तर प्रश्न अकरावा आहे विद्यार्थी मित्रांनो पहा सात स्टार सहा स्टार आठ या पाच अंकी संकेत संख्येस अकराने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल तर या आ, स्टार केलेल्या ठिकाणी कोणता अंक असेल हे आपल्याला शोधून काढायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो यासाठी आपल्याला अकराची कसोटी माहिती पाहिजे असते अकराच्या कसोटीनुसार आपण हे सहज शोधून काढू शकतो तर अकराची कसोटी अशी आहे मित्रांनो संख्येच्या समस्थांच्या संख्या आणि विषमस्थांच्या संख्या यांचीतील जे फरक आहे म्हणजे वजाबाकी आहे ती जर अकरा किंवा शून्य म्हणजे अकराच्या पटीत किंवा शून्य आली असेल तर त्या संख्येला अकराने भाग जात असतो तर या ठिकाणी आपण काय करूया हे पहा संख्येचं हे एक नंबरला संख्या आहे ही तीनला आहे आणि ही पाच नंबरला आहे म्हणजे विषमस्थानच्या अंकात सात सहा आणि आठ हे विषमस्थानचे अंक आहेत याची आपण करून घेऊया बेरीज सात अधिक सहा अधिक आठ आणि समस्थानी दोन्ही स्टार दिले पाहिजे दोन नंबरला स्टार आलेला आहे आणि या ठिकाणी चार नंबरला स्टार आलेला आहे तर याची बेरीज किती येत आहे पहा सात सहा तेरा तेरा आणि आठ एक्वीस बेरीज येत आहे तर आपल्याला काय पाहिजे समस्थानच्या अंकाची बेरीज आणि विषमस्थानच्या अंकाची बेरीज याच्यामधला फरक एक शून्य तरी असावा किंवा अकरा किंवा अकराच्या पटीतली कोणतीही संख्या असावा तर आता आपण या ठिकाणी समजा आठ आठ ठेवले तर याची बेरीज येते पहा सोळा तर एकवीसमधून सोळा गेले तर वजाबाकी पाच येत आहे म्हणजे अकराच्या पटीतही नाही आणि शून्यही नाही त्यामुळे हे आठ या ठिकाणी येणार नाही आता आपण या स्टारच्या ठिकाणी पाच ठेवून पाहूया इथं जर पाच ठेवलं तर हे पाच अधिक पाच दहा होतात आणि एकवीसमधून जर आपण दहा वजा केले वजाबाकी करून पाहिली तर पहा वजाबाकी येते याची अकरा म्हणजे वजाबाकी अकरा येत आहे आपल्याला अकरा किंवा अकराच्या पटीत किंवा शून्य वजाबाकी आली तरच या संख्येला अकराने भाग जात असतो पाच ठेवल्याने वजाबाकी अकरा येत आहे म्हणजेच या संख्ये स्टारच्या ठिकाणी पाच हा अंक येतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला समजलं असेल आता आपण पाहूया प्रश्न बारावा बारावा प्रश्न असा आहे पहा एका वर्गात काही विद्यार्थी आहेत त्यांचे दहा दहाचे गट पाडले तर दोन उरतात अकराचे गट केले तर आठ उरतात बाराचे गट केले तर चार उरतात तेरा तेराचे तेरा ते गट केले तर एकही उरत नाही तर कमीत कमी विद्यार्थी किती असतील तर विद्यार्थी मित्रांनो हे गणित जरी मोठं दिसत असलं तरी अतिशय सोपा आहे पहा तेरा तेराचे तेरा तेरा ते जर गट केले तर एकही विद्यार्थी शिल्लक राहत नाही असं म्हणते म्हणून आपण ऑप्शनमध्ये पाहायचं आहे कोणत्या पर्यायाला तेरानं पूर्ण भाग जातो पन्नासला तेरानं पूर्ण भाग जात नाही हा कटला एकावन्नला तेरानं पूर्ण भाग जात नाही कटला तेरचोक बावन्न म्हणजे बावनला तेरानं पूर्ण भाग जातो म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे बावन्न विद्यार्थी त्या ठिकाणी असतील तर आता आपण शेवटचा प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रांनो तेरावा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करावं तुमच्या मित्रांना शेअर करा प्रश्न पाहूया आपण पा, पा एकोणपन्नासचे वर्गमूळ भागिले सोळाचे वर्गमूळ म्हणजे वर्गमुळात एकोणपन्नास छेद वर्गमुळात सोळा आहेत तर काय करायचं आहे आपण याचं वर्गमूळ काढून घ्यायचं आहे एकोणपन्नास छेद एकोणपन्नासचं वर्गमूळ छेद सोळाचं वर्गमूळ म्हणजे वर वर्गमुळात एकोणपन्नास आहेत खाली वर्गमुळात सोळा आहेत आपण एकोणपन्नासचं वर्गमूळ काढूया सात येईल आणि या, या सोळाचं वर्गमूळ काढूया चार येईल म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर येईल सात छेद चार पर्याय क्रमांक तीन तुम्हाला समजलंच असेल समजलं नसेल तर व्हिडिओला परत एकदा पहा स्टॉप करून पहा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू या नवीन प्रश्नपत्रिकेतील नवीन गणित घेऊन तोपर्यंत बाय बाय